लोंधी ज्वेलर्स, 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड, नागपुर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर शहर के गरीब नागरिकों, विशेष रूप से वार्ड 20 में नायक झील, लेंडी झील, बांग्लादेश आदि की कॉलोनियों में रहने वाले लोगों की यह विडंबना है कि कई कई दिनों तक उन्हें भोजन भी नहीं मिलता और भूखे रहकर या आंशिक भोजन करके दिन व्यतीत करने पड़ते हैं। इन बस्तियों के आसपास के अत्यंत गंदगी, दूषित और दयनीय स्थितियों के कारण अक्सर बीमारी और महामारी का प्रकोप होता रहता है। ऐसे में अंत्योदय सिद्ध पत्रिका के उपलब्ध नहीं होने के कारण उन्हें सरकारी चिकित्सा सुविधा मुफ्त नहीं मिल पाती। इसी को ध्यान में रखते हुए नागपुर शहर के महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने इस विषय के संबंध में जिलाधिकारी को पत्र देकर इस पर ध्यान देने के लिए आवाहन किया है। नागपुर के जिलाधिकारी इटंगर साहेबांची वेळ घेतली होती, पण काही कारणास्तव ती कुठेतरी मीटिंगला गेले असल्यामुळे आम्ही निवासी जिल्हाधिकारी बनकर मॅडम यांना निवेदन दिलं सीधा पत्रिकाबद्दल। कारण नागपूर शहरातील सर्व काही भाग असा आहे की जो स्लम आहे, खूप स्लम आहेत, ज्यांच्याकडे रोजंदारीला जाता जाता म्हणजे जर एखादी वेळेस तब्येत खराब झाली तरी त्यांना त्या रोजंदारीवर जाता येणार नाही। दिवसभर पैसे का रोजंदारी आपला मेहनत करून सायंकाळी जेवण घरी बनवणारे लोक आहेत। अशा लोकांना जर तो BPL चा फायदा मिळाला तर असं वाटतं की शासनाची जी योजना आहे ही कमीत कमी काही चांगल्या लोकांपर्यंत गेली बा, याचं शासनाला पण बरं वाटेल। आणि आमची अशी इच्छा आहे की BPL कार्ड जर आतापर्यंत ज्या लोकांना मिळालं आहे हे मला वाटतं या लोकांनी सर्वेक्षण करायला पाहिजे की जे चांगले चांगले घरचे लोक आहेत त्यांना त्यांच्याकडे ते BPL कार्ड आहे, त्यांना त्याची गरज नसतानासुद्धा त्यांच्याकडे BPL कार्ड आहे याची माहिती आम्ही मॅडमला दिलेली आहे। आणि त्यांना एक म्हटलं की तुम्ही सर्वेक्षण करा नागपूर शहरातलं, ज्या ठिकाणी गरीब जनता राहतात स्लम एरिया त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कमी सर्वेक्षण करा आणि त्या सर्वेक्षण केल्यानंतर मग तुम्ही यावर डिसिजन घ्या की बा BPL कार्ड दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे लोकांना, जे बाकीचे म्हणजे ज्या लोकांना खरंच त्याचा लाभ नाही मिळाला त्यांना मिळाला पाहिजे अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहरातर्फे मागणी आहे। आज हम जिल्हाधिकारी कार्यालय में BPL कार्ड से रिलेटेड गरीब लोगों को मिलना चाहिए ये मांग लेके आए थे। कुछ कारणवश जिल्हाधिकारी यहाँ उपस्थित नहीं है तो उन्होंने निवासी जिल्हाधिकारी मैडम ने हमारा निवेदन स्वीकार किया। हमारा कहना है कि शहर में कुछ ऐसा एरिया है जहाँ पे बहुत ही गरीब लोग रहते हैं, जैसे फॉर एग्जांपल कि लेंडी तालाब, नाइक तालाब, बांग्लादेश, यहाँ पे लोग बहुत गरीब है और बिलो पॉवर्टी लाइन के नीचे के हैं और इन लोगों को शासकीय सुविधा योजना का लाभ मिलना चाहिए। इसीलिए हम शासन से, प्रशासन से ये निवेदन करने आए हैं कि आप वहाँ वो एरिया का सर्वे करिए और सर्वे करने के बाद जो नीडी लोग हैं, जिनको ज़रूरतमंद लोग हैं, उनको BPL कार्ड प्रोवाइड करें, क्योंकि वो एरिया ऐसा है जहाँ पे तालाब में लोगों ने नाले के पानी छोड़ने की वजह से लोग वहाँ वो एरिया में बीमारियाँ फैल रही है। वहाँ के लोग रोजंदारी वाले लोग हैं, रोज़ कमाना और रोज़ खाना इस हिसाब से वहाँ का दिनचर्या चलती है। इसीलिए वहाँ के लोग अगर बीमार पड़ गए तो दो दो चार चार दिन उनके खाने पीने के वांदे हो जाते हैं। यही सोच लेके हम लोग शासन से बोल रहे हैं कि जिन लोगों को सच में ज़रूरत है उनको शासन के, प्रशासन की योजनाओं का लाभ मिलना चाहिए और उनको BPL कार्ड मुहैया कराया जाए, यही हमारी मांग है। यह दुर्भाग्यपूर्ण है कि कोई भी सरकारी लाभ जैसे चिकित्सा सुविधा, मुफ्त अनाज, बच्चों की शिक्षा आदि उन तक नहीं पहुंचती। उपरोक्त कॉलोनी में रहने वाले गरीब लोगों की समग्र दयनीय स्थिति को देखने के बाद जब उनसे जानकारी ली गई तो पता चला कि अंत्योदय सिद्ध पत्रिका उनके लिए उपलब्ध नहीं है। अंत्योदय सिद्ध पत्रिका उपलब्ध नहीं होने के कारण जाहिर है कि उन्हें सरकारी रास्ते, सरकारी सस्ते अनाज की दुकानों से खाद्यान्न नहीं मिलता है। साथ ही इस बात पर भी ध्यान दिया जाए कि इसलिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने शहर के अन्न धान्य अधिकारी से भेंट की और उन्हें इस संदर्भ में पत्र लिखकर ध्यान देने का आह्वान किया। नवनिर्माण सेना नागपुर शहर तरफे माननीय शहर अध्यक्ष, शहर सचिव, विभाग अध्यक्ष, महिला आणि सर्व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात BPL कार्ड संबंधी ज्या काही समस्या होत्या किंवा लोकांमध्ये भ्रम होता, संभ्रम होता, तो त्या संदर्भात आम्ही आज निवेदन द्यायला आलो आहे। खास करून नाईक तलाव, बांगलादेश, तांडापेट या हा खूप स्लम एरिया आहे, इथे खूप कमी म्हणजे लोक कमी गरजेचे म्हणजे त्यांना खूप कमी पैसे मिळतात रोजी, 50 रुपये 100 रुपये रोजीवाले आहेत आणि त्याच्यामुळे कसं होतं की त्यांना शासनाचा जो फायदा पाहिजे कार्डच्या माध्यमातून, शिधापत्रिकेच्या माध्यमातून मिळत नव्हता आणि खास करून त्यांना त्यांची सुविधा म्हणजे अन्नधान्यच मिळत होतं
पण त्यांची जी मेन समस्या होती त्यांना जे शासकीय रुग्णालयातून सुविधा पाहिजे होत्या आरोग्यासाठी त्या नव्हत्या मिळत. त्याच्यामुळे आम्ही त्यांना मागणी केली की त्या एरियात तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शिधापत्रिका द्या, वाटप द्या, जेणेकरून त्यांना आरोग्यासाठी त्या सेवा उपलब्ध होतील. आणि त्यांनी एक कन्सेप्ट क्लिअर केला आता की म्हणजे दवाखाने सांगतात की BPL कार्ड वेगळं आणि केसरी कार्ड वेगळं, पण त्यांनी सांगितलं सरांनी की आता 2013 पासून BPL कार्ड हे बंद केलेलं आहे, दोनच प्रकारचे कार्ड ठेवलेले आहे, एक केसरी आणि एक पांढरं. सबसे पहले जय महाराष्ट्र, जैसे हमारे मध्य के विभाग प्रमुख प्रशांत भाऊनी तुम्हाला सगळे काय सांगितलं आहेत आपल्याला, तिथे असं होत आहे की तिथे गोरगरीब सगळ्यात जास्ती आहेत आणि ते फक्त 100 आणि 200 रुपये कमवणारे लोक आहेत. मी त्यांचं घरोघरी जाऊन सर्वे केला तर मला असं काही माहीत पडलं तिथे की हे खरोखरच अत्यंत गरीब आहेत आणि तिथे त्यांना जे खायची सोय नाही आहेत बरोबर. अशा लोकांसाठी आमची मागणी होती की अंत्योदय आणि BPL कार्ड बनवून द्यावा, कारण की त्यांना शासनाकडचे शासनाचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये त्यांना सुविधा भेटायला पाहिजे, त्यांना लाभ भेटायला पाहिजे, पण तिथं भेटत नव्हतं. त्या कारणामुळं आम्ही हा निर्णय घेतला होता आणि आम्ही हा मागणी केली आहेत अन्नपुरवठा अधिकारी साहेबांकडे की लवकरात लवकर त्यांच्या सोयीसाठी तुम्ही असं काही त्यांना द्या की त्यांचा शासनाला त्यांचा लाभ भेटला पाहिजे, रुग्णालयात त्यांचा लाभ भेटला पाहिजे. हेच मागणी घेऊन आम्ही इथं आले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी, प्लाजा, किड्स वेयर, लेडीज वेयर, मेंस वेयर, नई फैशनेबल वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट. तो हो जाइए इस शादी सीजन के लिए तैयार सचिन लाइफस्टाइल के साथ. और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपुर. हमारा पता शताब्दी चौक बेलतरोड़ी रोड रमानगर नागपुर.